आता प्रतिक्रिया देणं म्हणजे थोडासा अंदाज घेतो आणि मग प्रतिक्रिया देतो. आता काय अंदाज घ्यायचा झालाय मला सर, कशाचा अंदाज घ्यायचा राहिला? एवढंच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो. निवडणूक ठीक आहे जिंकली ओके, पण त्यामुळे मी आज नाही थोडस मला वेळ द्या, मुभा द्या, परवा नक्की उद्या संध्याकाळ पण तुम्हाला सांगतो. तुम्ही आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं, वहिनी सर तुमच्या शेजारी होत्या, भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात, त्याचं नेमकं कारण काय? लोक कशाकडे बघून मतं देतात हेच कळत, पैसेच पाहिजे असते, पैसेच कमवू ना, शिव्या द्यायचे शिव्या देऊ, भ्रष्टाचार करायचं भ्रष्टाचार करू ना, नीट नीटक आपण वागतो. झालं अशी की चिटुरकी जर पोच पावती मिळत असत म्हणजे ठीक आहे, म्हणजे जे मताधिक आपल्याला आहे त्याच्या मनात सॅटिस्फाईड युअर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्व्हियसली नॉट. महाराज साहेब, पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा? एक वचवा बिचवा कोणाच्या कार्याचे, फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत, 3 महिन्यात कोणी राजीनामा दिला नसत, दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा, तो 3 महिन्यात राजीनामा दिला. मी पहिले 3 महिने का मला पटत नाही, जे पटत कोणी पण असेल, नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते, आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही, पण ज्या ज्या लोकांनी केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे.